नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधलं प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं गणित सोडवूया. 5x - 6y + 30 = 0. 5x + 4y - 20 = 0. तर ही एक सामायिक समीकरणं दिली आहे, यांची आपल्याला आलेख पद्धतीने उकल काढायची आहे. आता पहिलं समीकरण 5x - 6y + 30 = 0, म्हणून 5x + 30 = 6y. मी -6y पक्षांतर केलं, मग 5x + 30 / 6 = y. 6 पक्षांतर केलं कारण मला आपल्याला वायची किंमत काढायची आहे, म्हणजेच y = 5x + 30 / 6. मग आता आपण कॉलम करूया, x y, मग 4 उभे कॉलम. आता x बरोबर पहिल्यांदा 0 घेतलं तर y बरोबर किती येईल, 5 × 0 + 30 / 6, म्हणजेच 5 × 0 = 0, 0 + 30 / 6 म्हणजेच 30/6. 6 ने भाग दिला 6 × 6 = 30, म्हणजे आलं y = 5. म्हणजेच x जागेवर लिहायचं 0, y जागेवर लिहायचं 5 आणि खाली कंसात 0, 5. आता घेऊया x = -6, तर मग काय येईल, y = 5 × 6 + 30/6. मग 5 × 6 आहे तर −30 / 6. −30 आणि +30 ची बेरीज येते 0. 0/6 म्हणजेच काय आलं, y = 0. मग इथे वरती लिहिलं आपण, x च्या जागेवर लिहिलं −6, y च्या जागेवर लिहिलं 0, खाली कंसात लिहिलं −6, 0. आता पुढे आपण घेऊया x = 3. मग आता y = 5 × 3 + 30/6 म्हणजेच 15 + 30/6 = 45/6. मग 45 ला 6 ने भागलं तर आपल्याला उत्तर येतं 7.5, म्हणजेच y = किती आलं, 7.5. तक्त्यात लिहिलं x च्या जागेवर 3, y च्या जागेवर लिहिलं 7.5, −3, 7.5. आता x बरोबर घेऊया 4 - 3, तर मग y = 5 × 3 + 30/6. 5 × 3 = −15 + 15 + 30/6. −15 आणि +30 यांची बेरीज झाली 15, कारण एक चिन्ह वजा आणि एक चिन्ह अधिक आहे, तेव्हा आपण वजाबाकी करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देतो, म्हणजे 15/6 भाग लागला तर आपल्याला उत्तर येईल y = 2.5. म्हणजे 6 ने तुम्ही 15 ला भागलं तर तुम्हाला 2.5 उत्तर मिळेल. मग तक्त्यात लिहूया, x च्या इथे लिहूया −3, y च्या इथे लिहूया 2.5, खाली लिहूया −3, 2.5. आता आपण दुसरं समीकरण बघूया, 5x + 4y + 20 = 0. आता इथे परत आपल्याला वायची किंमत काढायची आहे, त्यामुळे सगळ्या इतर जे आहेत बाकीची जे घटक आहे त्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, पक्षांतर करायचं आहे. मग पहिल्यांदा 20 पक्षांतर केलं तर येईल 5x + 4y = 0 + 20, म्हणजेच 5x + 4y = 20. आता 5x पक्षांतर करूया, म्हणजे 4y = 20 - 5x. आता 4 पक्षांतर करूया, म्हणजे y = 20 - 5x/4. आता परत आपण तक्ताकूया, x y, 4 उभे कॉलम. आता पहिली x = 0 घेतलं तर y = किती येईल, 20 + 5 × 0/4, म्हणजेच y = 20 + 5 × 0 = 0/4, म्हणजेच y = 20/4, भाग लागला 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, y = किती आले, 5. म्हणून मग वरती तक्त्यात लिहिलं x च्या इथे 0, y च्या इथे लिहिलं 5, खाली लिहिलं 0, 5. आता दुसरी x = 2 घेतलं तर y = किती येईल, 20 + 5 × 2/4, म्हणजेच 20 + 10/4, म्हणजेच y = 20 × 10 = 4, 4 ने 10 ला भागलं तर उत्तर येतं 2.5, म्हणजे y = मिळाले 2.5. मग x च्या जागी लिहिलं 2, y च्या जागी लिहिलं 2.5, −2, 2.5. तिसरं x = घेतले 4 तर y = 20 + 5 × 4/4, म्हणजेच 20 + 5 = 20, 20 + 20/4,
म्हणजेच वाय बरोबर 0/4 म्हणजेच वाय बरोबर किती आलं 0. चौथं एक्स बरोबर घेतलं -2 सॉरी मग आपण हे तक्त्यात लिहूया एक्सच्या जागी लिहायचं 4 वायच्या जागी लिहायचं 0 मग आलं 4-0 खाली लिहिलं. आता चौथं एक्स बरोबर घेतलं -2 तर वाय बरोबर किती येईल 20 + 5 × -2/4 म्हणजेच 20 + 5 × -2 आले +10 × 20 + 10 = 4 म्हणजेच वाय बरोबर 30/4 चाराने 30 भागलं तर उत्तर येतं 7.5 म्हणून वाय बरोबर लिहिलंय 7.5. या किमती लिहिल्या एक्सच्या जागी लिहिलं -2 वायच्या जागी लिहिलं 7.5 खाली लिहिलं -2 7.5. आता आपल्याला किमती सगळ्या मिळालेल्या आहेत. आता आलेख कागदावरती एक्स आणि वाय अक्ष आखायचे, किमती घाला, नावं लिहा, प्रमाण लिहायचं आहे दोन्ही अक्षावर 1 cm बरोबर 1 एकक. नेहमी आलेख आखल्याबरोबर आलेखाला नावं द्यायची x x' y y' आणि आलेखावरती सगळे अंक लिहिल्यानंतर कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यात वरती प्रमाण न विसरता लिहायचं, त्यानंतरच आलेख काढायला सुरुवात करायची, ही सवय स्वतःला लावायची. मग आता पहिला जो आहे समीकरण आपलं, पहिलं समीकरण काय आहे 5x + 6y + 30 = 0 त्याचा आपण आलेख काढूया. मग आता किमती बघा, पहिलं आहे 0, 5 मग एक्स अक्षावर 0 y अक्षावर 5 पॉईंट निश्चित करा. मग दुसरं आहे -6 0 एक्स अक्षावर -6 घ्या आणि वाय अक्षावर 0 पॉईंट निश्चित करा. तिसरं आहे 3 7.5 म्हणजे एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षाचं आहे 7.5 निश्चित करा बिंदू. आणि -3 2.5 म्हणजे एक्स अक्षावर -3 आणि वाय अक्षावर 2.5 चारही बिंदू निश्चित केले. आता ती सगळी पूर्ण रे ते चारही बिंदू जोडा, जी काही रेषा येईल तिला बाणाची टोकं दाखवा आणि एका साईडला रेषेच्या एक टोकाच्या एका साईडला समीकरण लिहा 5x + 6y + 30 = 0. पॉईंट्सना नावं द्यायचे कोणते कोणते बिंदू आहेत ते. आता दुसऱ्या समीकरणाचं पहिला आहे 0, 5 मग चला एक्स अक्ष 0 y अक्ष 5 निश्चित केला. दुसरा आहे 2 2.5 मग एक्स अक्षावर 2 y अक्षावर आहे 2.5 पॉईंट निश्चित करा. तिसरा आहे 4 0 म्हणजे एक्स अक्षावर 4 y अक्षावर 0 पॉईंट निश्चित करा. आणि चौथं आहे -2 7.5 म्हणजे एक्स अक्षावर -2 आणि वाय अक्षावर किती आहे 7.5. चारही बिंदू मिळाले, सरळ जोडा, रेषा तयार करा, रेषेच्या एका टोकाला समीकरण लिहा, प्रत्येक बिंदूचे एक्स वाय निर्देशक लिहा. आता तो दोन्ही अक्ष दोन्ही रेषा ज्या आहेत त्या कोणत्या बिंदूत परस्परांना छेदतायत ते बघा. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की हे दोन्ही समीकरणांचे जे आपण आलेख काढलेले परस्परांना 0 आणि 5 या बिंदूत छेदतायत. म्हणून मग आपलं उत्तर काय येईल, दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर किती आहे 0, 5. सगळ्यांना आलेख समजला आहे, व्यवस्थित आलेख काढायचा आहे.